आवाज सामान्य जनतेचा। राम मंदिर, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, मंदिर करता है कि नहीं ते आम्हाला सांगा। आता लवकरच राम मंदिर होणार, कधी होणार, सुरुवात कोण करणार? बर राम मंदिरचा मुद्दा घेताना राम मंदिर कधी बांधणार माहिती नाही, पण राष्ट्रपतीची निवडणूक आली का बाबरीची केस वरती येते आणि म्हणून मी अयोध्येला जाणार। एकदा स्पष्ट होऊ द्या, आजचे दिन जसं तुम्ही एक तो जुमला होता, प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये 15-15 लाख रुपये टाकणार हा एक जुमला होता, तसं एक तर राम मंदिर बांधा नाहीतर निर्लज्जानो जाहीर करा की राम मंदिर हा सुद्धा जुमला आहे म्हणून, करा जाहीर मग आम्ही बघून घेतो काय करायचं ते। आणि म्हणून मी ठरवलं आहे की येत्या 25 नोव्हेंबरला मी अयोध्येला जाणार, 25 नोव्हेंबरला मी अयोध्येत जाणार आणि जे प्रश्न मी इथून विचारणार आहे तेच प्रश्न मी तिकडे जाऊन अयोध्येत जाऊन मोदींना विचारणार आहे। पण हा जो विषय आहे हा सारसुरा नाही, श्रीरामाचा विषय आहे। ज्या उत्तर प्रदेशमधून तुम्ही निवडून गेलात तिकडेच बाजूला अयोध्या आहे, तुम्हाला माहिती नाही? त्या अयोध्येमध्ये तुम्ही नसाल गेलात पण मी जाणार आहे, शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून मी तिकडे जाणार आहे, हातामध्ये भगवा झेंडा घेऊन जाणार आहे। आणि एक तर सांगा तुम्ही मंदिर बांधताय की आम्ही मंदिर बांधू, फैसला होऊन टाक कर चला। पण तुमच्याकडनं जर मंदिरामध्ये जर काही बांधकामाला सुरुवात झाली नाही तर मग मात्र तमाम हिंदूंना घेऊन आम्हाला ते राम मंदिर तिकडे बांधावंच लागेल। आवाज सामान्य जनतेचा।